नमस्कार. आज आमच्या राजमाजी या कार्यावळीत आमच्या बरोबर असा भोवमानेस्त वेलीचे आमदार बाब फिलीप नेरी रॉड्रिगीस. आनी फिलीप नेरी रॉड्रिगीस म्हणटा पळय तो एक सामको सादो सिंपल मनीस आनी ह्या तेज्या मतदारसंघातल्या लोकांनी सेगीत चार फावट तेका असेंब्लीन धाडलो. वी कॅन से फिलीप नेरी इज अ फेथफूल वॉच डॉग ऑफ हीज पीपल इन हीज कॉन्स्टिट्युएंसी. फिलीप नेरी आज चार फावटी निवडून येवन ताणें आपल्या लोकांची कामां केल्या आनी ताका केन्नाच आवडो ना. तो एक फावट हांवें पळयला एका खंयच्या तरी एका प्रोग्रामाक गेल्लो, थंयसर कोणूच सिनियर एक असो ऑफिसर नासलो आनी तो मातसो गरम जाल्लो आनी ताणें विचारलें आपल्याक खूब वायट दिसता की आज हांगासर एकूय सिनियर ऑफिसर ना. आनी ताका दिसता की आपूण जेन्ना खंयसरी जर टुरार गेलो, खंयसरी आपणें जर विजीट केलें जाल्यार ताच्या बरोबर ताच्या त्या खात्याचे वरिश्ठ अधिकारी थंय आसूंक जाय आनी ही इज व्हेरी सिरियस अबावट हीज वर्क. आज आमी ताचे कडेन उलयतले. फिलीप बाब, एक पयल्यांतलो पयलो प्रश्न, आतां तूं डब्ल्यू आर डीचो मिनिस्टर, वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटाचो मिनिस्टर, मागीर तूं ह्या डिपार्टमेंटा खातीर कशें कितें काम करता तुजी मिनिस्ट्री? सी, आमी पयले वॉटर रिसोर्स मिनिस्टर म्हणून 2002 आसा, टील 2012. आनी तेन्ना आमचें एक स्वप्न आसलें की गोंया राज्यान देवाधयेन विद द ग्रेस ऑफ गॉड खुबशे नॅचरल रिसोर्सीस आहा, हेर राज्यांनी ना ते. आनी सबंद गोंयचे चित्र घेत जाल्यार आमकां देवान खुबशी नॅचरल ब्युटी, नॅचरल रिसोर्सीस दिल्या, जावं ते दोगोर, जावं ती शेतां, जावं ती दर्या आनी अशें जरांव रिवर्स. आनी तेन्ना म्हाका दिसली एक मोठी जबाबदारी एज अ वॉटर रिसोर्स मिनिस्टर म्हणून ते प्रोटेक्ट करपाक. आनी आयज कितें जाता, लोक जेन्ना सोडून दिता जे मेंटेनन्स एन्ड इट्स ऑनवर्ड अपकीप, तेन्ना ते आमचेर पेज येता. सो पिपल, द स्टेक होल्डर, ऑल द कल्टिवेटर्स, ऑल द ओनर्स, कित्याक थोडे वॉटर रिसोर्स बॉडीज आहा, वॉटर रिसोर्स जे दायज आहा, एसेट आहा, ते थोडे प्रायवेट आसता, थोडे कुमदादी कडच्यान आसता, थोडे सरकाराचे आसता. तेन्ना आमी तर इतिहास काडीत गोंयचो. हें वॉटर रिसोर्स जी हें आसा, एसेट्स आहा, जे प्रोजेक्ट आहा वा तेंचे सिस्टम आहा, तें खुबशें आदलें मच बिफोर पोर्चुगेज कम इन टू गोवा, अशें म्हाका दिसता. आनी तेणें आपले जाणवायेन तें बांदून दवरलें आसा, आपले जाणवायेन तें प्लॅनींग करून तें सांबाळून दवरलें आसा. पण आतां कितें जाता, ड्यू टू नेग्लिजन्स ऑन द पार्ट ऑफ बेनिफिशरीज, जे लोक आदले आमचे पुर्वज, जे हे धरणांतल्यान हे वॉटर बॉडींनी हो हे नाल्लांनी सगळे जे बेनिफीट घेवन आपले उटपण करताले, आपले लायव्हलीहूड करताले, ते लोकांनी आतां डायवर्सिफाय केलें आपले लायव्हलीहूड, डज क्रिएटींग अ प्रेशर ऑन द डिपार्टमेंट्स. आनी सगळे लोक, सगळे इलेक्टेड पंचायत येता वॉटर रिसोर्सा कडेन मागतात, तें थोडें सांबाळ, ते शेत सांबाळ, ते आनी कितें. सो आदीं अशें नाशिल्लें. म्हजें डिपार्टमेंट आतां येयलां, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट कम इन टू एग्जिस्टन्स नाव. पूण आमी अशें दिसता की कितले आमचे पुर्वज कोश्ट करून आपले एकमतीन, आपल्या विजडमान, जाणवायेन तें सांबाळलां, तें आयज डिपार्टमेंटा कडेन सगळें जावपाचें ना. ही एक संदेश म्हाका लोकांक दिसपाक दिसता. कित्याक पयलीं कुमदाद इन्स्टिट्युशन आसलें, वेरी ओल्डस्ट इन्स्टिट्युशन, दे इज टू मेनटेन. गरज पडल्यार ऑक्शनांक घालून ते कितें फायदो येता तेजेर तेंकां मेनटेनन्स करून दिताले. कितें आसता, जे आमी जे पुर्वजांनी जें सांबाळ्ळें तें आयज आमचे न्यू जनरेशन, आतां जे प्रेजेंट जनरेशना कडेन ते तेंचे अस्तुंगी म्हणजे तेंच्यांनी तें सांबाळपाक जाय. दॅट्स वाय ते इलेक्टेड बॉडीज लायक पंचायत, जिल्हा परिशद आनी हे लोक जे आहा ते दे लूक एट अ डिपार्टमेंट, आसा तरी डिपार्टमेंट वॉटर रिसोर्स. सो कितें जाता, व्हेरी डिफिकल्ट टू मेनटेन ऑल द वॉटर बॉडीज. देर आर रिजन्स, बिकॉज कितें आसता, पयले तेंच मेनटेन करताले आनी ते तेजी उजाक म्हणजे तेजे बेनिफीट ते घेताले. आयज ती बेनिफिशरीज ते निग्लेक्ट करून गेल्ले आसा. सो ते पासून हांवें प्रायोरिटी दवरली आसा की अशें ते लोकांनी कम्युनिटी निग्लेक्ट केले वो कुमदाद निग्लेक्ट केले म्हणून ते आमी सोडपाना. वी हॅव टू आयडेंटिफाय दोज वॉटर बॉडीज वीच आर रिक्वायर्ड फॉर द पॉस्टरिटी. आनी ती ब्लेम गेम करपाक जायना, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटान कुमदादी ब्लेम करपाक जायना, कित्याक तेंचे रिझन्स आहा, कित्याक तेंचे आतां ते भाशेन मॅनेजमेंट ना, टेनंट असोसिएशन ना,
ते म्हणटा टॅनंट एक्ट येयले आनी सगळे एसोसिएशनांचे एक आबार जाले अशें दिसता. सो त्या खातीर आमची धास्ती आसा, आमी आमकांय एक जबाबदारी आसा तेंचेर लक्ष घालपाक. आनी त्या पासून आमी पंचायतीक सांगता, यू एटलिस्ट ट्राय टू आयडेंटिफाय एन्ड गेट इट ऑन अ रेकॉर्ड. आमी कुमदादीकूय तशें सांगलां, तुमचे ज्युरिडिक्शनांत कितले जे पॉन्ड्स आहा, कितले नाला, कितले स्प्रिंग्स आहा, हे नॅचरल वॉटर बॉडीज आहा, त्यो तुमच्या रिकॉर्डा पयल्यो हाडा, गीव इट टू वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट सो डॅट वी ऑल्सो कॅन क्रिएट अ रेकॉर्ड. बाबा एक विलेज, ते विलेजीक दोन तोडी आसा, एक तोडे आसा, इतल्यो बांयो, इतले झरांव, एटलिस्ट तेजी इनवेंट्री जावपाक जाय. आनी ते पूण आमच्या रिकॉर्डाक आनी त्या इन्स्टिट्युशना रिकॉर्डाक आनी दोनूय कॉलाबोरेट करून इनवेंट्री अजून जावंक ना. कितें आसता, सो तेंचे जे लोक आसा पळय मेजांत कमिटीचे एक एक पार्टी इलेक्शन देखून जायना, नोबडी पार्टिसिपेट. सो गव्हर्मेंट हॅज टू नॉमिनेट कुमदादीचे मेज म्हणून आसताले, पावरफूल इन्स्टिट्युशन. सो ते पासून आय हॅव रिक्वेस्टेड दे आर द ओनर, दे हॅव टू टेक इंट्रस्ट फर्स्ट. इफ दे आर नॉट टेकिंग इंट्रस्ट, आमकांय सरकाराक कळटले की तेंचे कडेन तितलें मॅनपावर ना म्हणून इफिशियंसी ऑर कॅपेसिटी ना तें सांबाळपाक. सो वी कॅन इंटरफियर, वी कॅन इंटरफियर इन दॅट. तुवें कितें म्हटलें की पयलीं लोक स्वताच पळयताले, ना स्वता पळयताले अंडर दी ओवरऑल सुपरविजन ऑफ दी कुमदार कमिटीज, पण लोक आपूण लक्ष घालताले आनी लोक त्या उदकाचो सांबाळ करताले. आतां कितें जालां की डिपार्टमेंट जाणा सरकारचे म्हणटकीर सगळे लोक म्हणटा ते तुमी करूंक जाय, तुमी करूंक जाय. आतां तुमी जशें म्हटलां की लोकांनी तेजे कडेन पळोवचे अशें तुमकां अजूनय दिसता, लोकांनी तेंचे केअर घेवचे अशें दिसता. ह्या संदर्भान म्हणटा हांव विथ रेफरन्स टू पीपल लुकींग आफ्टर दीस सोर्सीस ऑफ वॉटर, अशी कितें शिकवण त्या लोकांक, कितें ट्रेनींग अशें दिवपाचें, कितें खुबशे डिपार्टमेंटां आसा. एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहा, वी टेकींग अप दी फार्मर्स अवेरनस, त्या जाग्यांनी कितें रोवपाक शकता, कितल्यो पीक काडपाक शकता. सो ते आतां लोकांनी जमीन सोडून दिल्ली आसा, ती एक खंत भोगता, दुख भोगता, कित्याक आमचे गोंय इतले बरे लँड आसा. अशेंच एक हायवेचेर देखून तुमी चयले जाल्यार बोथ सायड्स लँड्स आर फेलो आयडल आसा. सो म्हाका दिसता एक अवेरनस अशें न्हू, बट प्रॅक्टिकली थंय पावपाक जाय शेतांत. अवेरनस केलें आनी तुका तरी वील ना, वील पावर ना शेतांत पावन तेजें उठपण करप. आतां लोक कितें म्हणटा, लेबर ना, अनइकॉनॉमिकल परवडना, तें स्वता काम करपीच जाणा. तूं तरी एक 10,000 म्हणलें आनी तूं 10,000 तरी इन रिटर्न तें येना, नो लॉस नो प्रॉफीट. ते पासून हांव कितें म्हणलो, सरकाराची जे स्किमी आसा त्यो घेवन एटलिस्ट वेव्हारांत घाला आनी प्रूव करा ते वेव्हारांत घालून देखून आमकां चलना. आतां कितलेशे वर्सां थोडी सोडलो, लास्ट 10 इयर्स कोण पांयोंक जायना शेतांत, वेरी डिफिकल्ट इवन टू नो हू इज द ओनर एन्ड दॅट्स वाय दे एनक्रोचमेंट टेक्स प्लेस. देन आनी कितें कितें गार्बेज डाम जाता, कोण न्युजन्स करता, थंय पाड आहा म्हणून कोण बोटल्यो उडयता, प्लास्टीक उडयता, गार्बेज उडयता, संडास करता, असलें जालां. ते पासत आपल्या ओनरान, कोण जावं तो कुमदाद ओनर जावं तो प्रायवेट ओनर जावं, आपले जागे सांबाळपाची पयली आपली जबाबदारी करची अशी म्हणजे. डब्ल्यूआरडी कितें म्हणटा पळय की डब्ल्यूआरडी वॉन्ट्स टू स्ट्रायव्ह टू ब्लेंड द ट्रेडिशनल अँड इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी मेथड्स टू क्रिएट स्टोरेज अँड युटिलाइज द सेम ऑप्टिमली एनविसाज अँड इफेक्टिव्ह रेग्युलेटरी मेकानिझम. म्हणजे कितें, पारंपारीक आनी नवे तंत्र वापरून उदक आसा तेजी साठवण करप आनी ते सगळ्या लोकांक तशेंच ते उद्देगीक वसाहती ज्यो आसा उद्देगाकूय दिवपाची अशें. एक्झॅक्टली, हो तुजो सामको मुद्दो एकदम गरजेचो, व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक आय एज आय टोल्ड, हांवें तुका सांगलां पयली पारंपारीक पद्दत आशिल्ली, ती पारंपारीक पद्दत लोकांनी सोडून दिल्यात. सो ती पारंपारीक पद्दतीक मॅन्युअल मेंटेनन्स करताले, एक घोल पडो थंय पुरयताले रोखडेच, ते कित्याक थंय इनवॉल्व जाताले लोक, भोंवता भोंवता कळटाले आरे खंयच्यान उदक सोडलें, खंयच्यान उदक लीक जाता. आतां तशेंच ना, ते पासून वी आर कमींग आवट विथ अ मॉडर्न. म्हणजे आतां बांदारे पयले माती घालून बांदताले, आतां बांदारे आमी बाय वे ऑफ कॉन्क्रीट अँड FRP गेट्स जाता. सो वी वॉन्ट टू सिंक्रोनायज द ओल्ड इंडिजिनियस मॅथड जे आसले आदले पारंपारीक नवे घेवन आमी ते चालीक लायतले. पूण तितून देखून कितें आसता, तितून देखून आमकां पार्टिसिपेशन जाय बेनिफिशियरांचे, इतलें करून बाबा फायनली एंड रिजल्ट कितें, ती बेनिफीट कोणा वतली, कोण घेतली ती बेनिफीट. ते पासत दीस इज दी आयडियर ऑफ रिचींग आवट
to the farmers by way of blending both the things. WRD department आज चालता त्याका जे किती पैसे लागता जे पैसे लागता ते पैसे या उदकाच्या जी विक्री जाता इंडस्ट्रियल सोर्सांक तेजेसून येता ते पैसे पुराय जाता ना आम्ही किती आता आम्ही उलयता बेसिक जे स्ट्रक्चर आहे वॉटर बॉडीज आता आमची मोठी धरणं सालावडी अंजुने मायसल व्हडल्यो व्हडल्यो डेमी आसा मेजर मायनर ते आम्ही किती करता वी सप्लाय रॉ वॉटर आम्ही रॉ वॉटर पीडब्ल्यूडीक सप्लाय करता आणि ते कडच्यान जे आमकां किती येता देट इज ओनली गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सो देट गोज फॉर इंडस्ट्रियल डेट गोज फॉर ड्रिंकींग डेट गोज फॉर इरिगेशन पण आमचे चड ट्रास्ट किती एका टू रीच एट डेट मायक्रो लेवल फार्मींग व सकयल्या लेवलाचेर इरिगेशन जे पोटेन्शियल आहे ते टॅप करपाक हालींच एक नवो एक इशू वयर येला तो म्हणल्यार म्हादय रिवर मांडवी रिवरचे उदक कर्नाटक गव्हर्नमेंट डायवर्ट करूंक सोदता आणि दोन ते धरणां बांधूंक सोदता डॅम्स वाटेक आणि ते उदक डायवर्ट करून ते कर्नाटकात व्हरूंक सोदता आणि अशी माझे उलवणी झाली खूप एनवायरमेंटलिस्ट आहा व्हडले व्हडले आमचे म्हादयी खातीर झगडपी जे आसा काय लोकल लोकांकडे हाय रिएक्ट केले वचून कणकुंबीन गेलो आणि लोकल लोकांक त्यांना विचारले लोकल लोक किती म्हणतात की जर मांडवीचे उदक थंय डायवर्ट सुद्धा केले जाल्यार आमची मांडवी कांयच इफेक्ट जावचो ना आमची मांडवी सुकची ना समजा मांडवीचे उदक डायवर्ट झाले जाल्यार आमच्या गोंयच्या लोकांनी किती करपाचे आणि WRD किती करतले ती हो जो प्रश्न उपजाला तो खूप तेंपाचो प्रश्न फाटले दोन तीन वर्सांचो न्हू कितलेशे वर्सां कर्नाटकाचे सरकार आहा व तेंचे हे आसा ती सदांच ते आमचे उदक डायवर्ट करपाचे एफर्ट्स करता उलयता खुबशे एफर्ट्स तेमी पयले गायले आणि अशी एक टायम येयलो की तेंका इन प्रिंसिपल क्लियरन्स दिलें तेन्नाच्या प्रधानमंत्र्यान मिस्टर वाजपेयीन की टू डायवर्ट 7.5 TMC वॉटर अशेंच इन प्रिंसिपल क्लियरन्स तेन्ना आमी मनोहरभाई आसलेलो तेन्ना आमी सगळे ऑल पार्टी डेलिगेशन घेवन तेका गेले आनी वी हॅव कन्विन्स डेट अशें जावपाक शकना बिकॉज म्हादय वॉटर म्हादय रिवर इज अ लायफ लायन ऑफ गोवा बिकॉज ती 80% सुमार आमचे बेजीन ते आणि उरलें तेंचे बेजीन सो इफ दे डायवर्ट दीस वॉटर इफ ही सेंट्रल गव्हर्नमेंट कित्याक देर इज अ लॉ सेंट्रल लॉ आणि जरी तर कितेंच इंटर स्टेट डिस्प्यूट झाला ते इंटर स्टेट डिस्प्यूट ट्रायबल एक्ट आसा डिस्प्यूट एक्ट ते पासून आम्ही कितें केलें आमी नदरे हाडलें तेंचे बट दे कॅनॉट डायवर्ट वॉटर विदाउट दी कन्सेंट ऑर विदाउट दी प्रोपर परमिशन फ्रॉम द सेंट्रल वॉटर रिसोर्स कमिशन वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट हे घेयनासून जावपाना पूण तेरो आसतना तेमी अशे फाउंडेशन इस्टून घालपाक तयार केलें तेंच्या राज्यान आमी स्टार्ट करतले काम तेन्ना आमकां ऑप्शन ना जालें सो वी हॅव एप्रोच दी सुप्रीम कोर्ट एक्चुअली कणकुंबी वचून पळयत जाल्यार तेंच्यांनी थंयसर कॅनल केदी व्हडली तेंच ते आमी सुप्रीम कोर्टाक पयले स्टेज आमी सुप्रीम कोर्टाक मेळ्ळे आनी सांगले की दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड दे हॅव एनाउन्स इनॉग्रेशन ऑफ देयर प्रोजेक्ट्स आमी सगळे नोदरी आर्टिस्ट आमी सुप्रीम कोर्टाक प्रेयर केलो की हे झगडे कॅन बी सेटल अंडर दी ट्रायब्युनल कित्याक अशे खुबशे हे आसता इश्यू आसा कावेरी आसता आनी खंयचे आसता ते भाशेन वी हॅव प्रेड बिफोर दी सुप्रीम कोर्ट टू कॉन्स्टिट्यूट ए म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल आनी त्या ट्रायब्युनला कॉन्स्टिट्यूट जाले आनी दोनी इस्टेट ट्रायब्युनला फुडें झगडले आनी फायनली 2016 ऑगस्ट 2018 आमकां अवॉर्ड फ्रेम केले आतां अवॉर्ड फ्रेम केले ते आमकां मानलो ना कर्नाटक म्हणपाक आमकां मानलो ना महाराष्ट्रूय आहा तितून आमकां मानलो सो तिनी स्टेटींनी ते ट्रायब्युनलाचे जे अवॉर्ड मानून घेयलो सो थ्री स्टेट्स हॅज अगेन अपियर बिफोर दी ट्रायब्युनल अँड अपियर बिफोर दी सुप्रीम कोर्ट फॉर नॉट एक्सेप्टींग द अवॉर्ड आतां रिसेंटली जे पयर विशय हय आतां रिसेंटली जाता बट मीन टायम दे हॅव स्टार्टेड देयर वर्क तूं सांगता तें कणकुंबी तेंचे ज्युरिडिक्शनाक तेणी काम कमेंस केलें विदाउट टेकींग एनी परमिशन फ्रॉम द सेंट्रल ऑथॉरिटीज तेजे स्टेट लेवलाचेर तेमी केले आतां रिसेंटली जे एनवायरमेंट मिनिस्टरान तेंकां तें पत्र दिलें वो सम क्लॅरिफिकेशन येत तेजेर आतां विशय
द इश्यू नाव बिफोर द गव्हर्मेंट फॉर अप्रायझींग तो ते पत्राचेर. आतां समजा आमी अशें एक वायट विचार मतीन हाडया की बाय हूक ऑर क्रूक कर्नाटका सक्सिडेड इन डायवर्टिंग वॉटर ऑफ रिवर एंड देन वी आर लेफ्ट वीथ नथींग. अशें जर जालें एक एदें संकट जर गोंयचेर येत जाल्यार आमचे जे वॉटर रिसोर्सीस आसात आर दे कॅपेबल ऑफ प्रोवायडींग ड्रिंकींग वॉटर एन्ड अदर वॉटर. तुजो पयलो प्रश्न आहा सपोज ते मॅनेज केले इफ दे सक्सीड इन डायवर्टींग. म्हजे मत अशें आहा की आमी हे वॉटर रिसोर्स मिनिस्टरान खूब तेजेर विचार केल्लो आहा. जितले जे आमचे झगडे जितले जे आमी झगडल्या हे म्हादय डायवर्शनाचेर ते आमचे झगडे इज बिफोर दी कोर्ट बिफोर दी ट्रायब्युनल. इट्स अ लिगल बॅटल. आमी ते लिगली झगडल्या आनी आमी जाणा दॅट लिगली दे कांट डायवर्ट अनलेस एन अंटील ऑल द स्टेट्स हॅव फुलफील दी कंडिशन्स लेड डाऊन इन द अवॉर्ड ऑफ द ट्रायब्युनल. सो तेंकाय ते डिफिकल्ट आहा ते एफर्ट्स घाल डायवर्ट करपाक बट व्हेरी डिफिकल्ट टू स्टार्ट द वर्क. फॉर एग्जाम्पल तेंचे आतां लेटर कनकरन्स ते मेळ्ळे म्हणटा बट वी हॅव ऑब्जेक्टेड फॉर डॅट वी हॅव प्रोटेस्टेड आनी आमी मंत्र्याक युनियन मिनिस्टराक सांगलां सीएमानूय बरयलां की दीस हॅज टू बी विथड्रॉन इमिजिएटली दीस हॅज टू बी विथड्रॉन. इवन चीफ मिनिस्टरान बरयलां आनी तेका फोनाचेरूय कम्युनिकेट करता तो की हे फुडें कसलेंच तेंकां क्लियरन्स दिवपा नाका ड्रिंकींग वॉटर हांव कसलेंच अनलेस एन अंटील वी आर अलावड टू इन्स्पेक्ट ऑल दी सेंट्रल ऑथॉरिटीज आर इनवॉल्व इन दीस. सो तेंच्यांनी इनवॉल्व जावपाक जाय कित्याक द मॅटर इज बिफोर द सुप्रीम कोर्ट. आ सगळे मॅटरूच सुप्रीम कोर्ट आसतना इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर कर्नाटका टू डायवर्ट. दे मे मेक लॉट ऑफ एफर्ट्स. पण मोदीस एक कॉन्ट्रोवर्सी केली गोवा फॉरवर्ड पार्टीन. मिस्टर विजय सरदेसाय सेड इफ द वॉटर इज डायवर्टेड देन दीस वॉटर वील बी यूज फॉर इरिगेशनल पर्पज नॉट फॉर ड्रिंकिंग पर्पज. सी आमी वी आर नॉट गोईंग इन टू द मेरिट ऑफ हीज पेटिशन फॉर दॅट बिकॉज वी हॅव आर ओन इंटरेस्ट. स्टेट गव्हर्मेंट हॅज आर ओन इंटरेस्ट टू प्रोटेक्ट दी म्हादय रिवर. सो आमचे जे मॅटर बिफोर द सुप्रीम कोर्ट आसा ते आमी स्पष्ट प्रेजेंट केल्ले आसा. आतां हेजे गोवा फॉरवर्डाचे पेटिशनाक लागून तरी आमचे कितें इफेक्ट जाता ओ कॉन्ट्राडिक्ट जाता देन वी हॅव टू टेक अ लिगल कोर्स. तोंडान सांगूंक जायना ते वी हॅव टू टेक अ लिगल कोर्स बाय गेटिंग दीस बिफोर दी सुप्रीम कोर्ट. बाबा हें तेमी केलां तें आमकां इफेक्ट जावपाक दिवपा ना आमी बिकॉज वी हॅव टू इंटरवीन विथ द सुप्रीम कोर्ट इफ सुप्रीम कोर्ट टेक कॉग्नायजन्स ऑफ दीस जजमेंट. एनी पॉलिटिकल पार्टी इन द स्टेट अशें आसता न्हू की दॅट पार्टी हॅज टू थिंक अबावट स्टेट फेवरेबली नॉट टॉक अगेन्स्ट स्टेट. अशें जेन्ना जाता जाल्यार ते पार्टीचेर लॅजिस्लेचर कांय एक्शन घेवंक शकना. सी दॅट इज अ लिगल पार्ट पूण जे तेंकां कोणें रिप्रेजेंट केलां तेंकांय खबर आसतली न्हू. इट इज नॉट विजय सरदेसाय ऑर पार्टी ऑफीस ब्युरो हॅज ड्राफ्टेड द पेटिशन ऑर एडवायस. इट इज इट मस्ट बी द एडवायस ऑफ द लिगल 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 मायंड आय कॅन से. सो दॅट लिगल मायंड मस्ट बी अवेअर अंडर वॉट इम्प्रेशन अंडर वॉट इंटरेस्ट दे हॅव एडवायस हीम टू गो फॉर दीस पेटिशन. सो द रिस्पॉन्सिबिलिटी लायज विथ दी एडवायजर ऑफ गोवा फॉरवर्ड पार्टी. सांताक्रूजान पणजे सांताक्रूज थंयसर एक वयर एक डॅम आसा and that dam is quite old. I don't know when it was constructed. आणि त्याची बेज आणि दॅट स्लांटिंग आणि त्याच्या वयल्यान गाडी वचोंक शकता आणि इट इज बिल्ट आउट ऑफ स्टोन अँड मड ओनली अँड इवन टील टुडे इट इज व्हेरी व्हेरी इंटॅक्ट. त्याचे उदक जे भितर साचतालें पळय तें उदक भायर येवपाक एक स्लुईस गेट आहा तेका विच इज मेकॅनिकली ऑपरेटेड and the water is to go to the fields of Santacruz. This Santacruz here, Kanapura Manta, we put here. I was thinking, I was thinking, and that water was utilized for, I was thinking, my friend, I was thinking,
दॅट्स नो वॉटर इन द डॅम. डॅम टोटली हे झाला आणि थंय कोणी मळ रोयला भितर भाज्येची हे रोयला आणि किती केला आणि आय वॉज सरप्राईज. इट इज सच अ बिग डॅम. मुद्दाम नाव बिकॉज यू आर डब्ल्यूआरडी यू शूड वन डे गो एंड व्हिजिट दॅट डॅम. आणि त्याचे जे कन्स्ट्रक्शन आहात इट इज अमेझिंग कन्स्ट्रक्शन. एक फातूर अजून सुटवंक ना. मातयेन बसयल्ले फातूर तशा तशा आहा सारखे आणि वय ते नेरो आणि सामकी तिची बेज आहा पण ती व्हडली बेज आहा. ते केन्ना बांधलेले हा सांगू शकना. त्याचे कडेन डब्ल्यूआरडीचें दुर्लक्ष झालं असे माका दिसता. आय कॅन से नो दुर्लक्ष जावं ना. तेजेर आम्ही खूपशे अभ्यास केल्लो असा. बट डेट मॅटर इज इन द कोर्ट बिकॉज ऑफ देट ओनरशीप. आणि त्या पासून वी कुड नॉट गो एंड डिव्हलप अनलेस द कोर्ट मॅटर सेटल्स इट. ओके ओके सो दॅट इज अंडर कन्सिडरेशन. डेफिनेटली नो इट इज अ वॉटर बॉडी स्ट्रक्चर बिल्ड फॉर द पर्पज ऑफ इरिगेशन. तुमचे कडे आणि एक खाते असा फिशरीज डिपार्टमेंट आणि रिसेंटली 2019 वेन मिस्टर मनोहर परिकर वॉज देअर चीफ मिनिस्टर त्यांनी एक अमेंडमेंट केलो इन फिशरीज बील. देर वॉज अमेंडमेंट दॅट आता किती असता आमचे जे बारीक बारीक नुस्तेकार भाव असा ते इनलँड वॉटर बेस जे थंय ते फिशींग करतात आणि केन्ना केन्ना थंयसर ते डायनामायट्स यूज करतात आणि दे यूज सम केमिकल टू पॅरलायज फिश. हेचेर बंदी हाडची म्हणून हे एक बील पास झाले असेंब्लीत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणि किती फॅसिलिटीज दिवपाचे केले. समज हे समज बंद घातले जाल्यार आमच्या गोंयच्या इनलँड वॉटरवेजान जे फिशींग करता गोंयचे भाव आमचे फिशरमॅन तांकां लागून किती ते बील असेंब्लीक जे बील येयला ते आमच्या टायमार लास्ट टायम आय हॅव टेकन ओवर एज फिशरीज मिनिस्टर ऑन 15 जुलय त्याच सेशनान ते मनसून सेशन आयले आणि तेन्ना जुलयान येयले तेन्ना आम्ही ते प्रेझेंट केले आणि आम्ही ते पास करून घेतला अमेंडमेंट सगळे आमचे प्रोटेक्ट करपाक. बट ते आता रुल्स फ्रेम करपाक रुल्स वी हॅव ऑलरेडी फ्रेम प्रोटेक्टींग द इंटरेस्ट ऑफ ऑल द फिशींग कम्युनिटीज मे बी ट्रेडिशनल तेचे आणि जो कोण वायलेशन करता जो कोण इलिगल फिशींग एक्टिविटीज करता तेकाय ती कितली फास्ट लावपाक जाय कितले पनिशमेंट तिचे कितें ते सगळे रुल्स फ्रेम करून आमी लॉ डिपार्टमेंटान धाडले आसा. सो वन्स द लॉ डिपार्टमेंट एग्जामिन्स ती वेट वेटींग जालें की ना तेंचें ते डेट वील बी नोटिफायड एज दी रुल्स टू पनिश दी वायलेटर्स. सो इंट्रस्ट ऑफ ऑल दी फिशींग कम्युनिटी वील बी प्रोटेक्टेड अंडर द न्यू अमेंडेड एक्ट. हांव म्हणटा कितें की हे सगळे अमेंडमेंट बी जाले पण वॉट हॅज डिपार्टमेंट डन फॉर द फिशींग एक्टिविटीज इन गोवा. एनी फेसिलिटीज फॉर फिशींग एक्टिविटीज इन गोवा. खुबश्यो फेसिलिटीज आहा. आता कितें आहा डीप डीप सी फिशींग जातालें पयलीं आजुनूय जाता. ट्रॉलर्स पयलीं आसले एन्ड इवन गव्हर्मेंट ओन सम ट्रॉलर्स द डिपार्टमेंट ओन सम ट्रॉलर्स एन्ड दे इज टू गो आउट एट सी डीप सी and they used to bring fish. Sadhya Driti activity one padlele asa. So what are the other facilities department is giving to the fishermen who are going in deep sea? See amche department an kubsha savaloti jao the traditional fishermen jao or medium fishing activity go tao high seas enga sagleng benefit under various scheme. There are centrally sponsored scheme also state scheme is sagle benefit ami tenka time to time pavaita. दोज फॉर अप्रोचिंग द डिपार्टमेंट. आतां टू एनकरेज ट्रॉलिंग ऑर डीप सी फिशींग दॅट इज अप टू दी फिशींग कम्युनिटी टू कम फॉवर्ड बिकॉज इट रिक्वायर्स इनवेस्टमेंट. हाय सी फिशींग वतलो मोठी बोट बांदपाक जाय. सो ते येवपाक जाय आमचे कडेन आनी आमकां जे आसा स्कीम आसा ते मार्फत आमी तांकां एनकरेज करतले. यू इन द बिगिनींग ऑफ युअर पॉलिटिकल करियर यू वर अ काँग्रेस man and Congress candidate. But in 2019, you defected and you joined BJP. Why? Why did you feel that you must change your party? See, I have been elected in the year 1999 first as a Congress. And when the Congress was elected, we were first elected. Then we had our aspiration. We had our hope. That we are born politician. We have created ourselves for political purpose. PWD ज्युनियर इंजिनियर आमकां अशें दिसलें की हे कॉन्स्टिट्युएंसीक बरें रिप्रेजेंटेशन जाय हू कॅन
मूव द व्हील्स ऑफ डिवेलॉपमेंट. आनी जे पयलींचे आमदार आसा तेका हांव ब्लेम करना, बट एक हें आसली लोकांची अपेक्षा की हे वेळीचे कॉन्स्टिट्युएंसीक आनी खुबशें काम मला एक मोठे हेजे हिताचेर जावपाक जाय तेन्ना आमी चयलें. देन वी वर इलेक्टेड एज एम एल एज इन 1999. पूण तेन्ना अशें जालें, घडामोडी जाली, काँग्रेस सरकार गेलो, सार्दीन सरकार येयलो, आनी तेन्ना आमकां दिसलें की आमी तरी कितेंय पूण आमचे हितून आदल बदल तरी करना जाल्यार दीस कॉन्स्टिट्युएंसी वील सफर. आनी तेन्ना आमी इन दॅट इयर 2000 आमी एक सेपरेट ग्रूप केलो आनी मनोहर पर्रीकाराक आमी गोंयचो चीफ मिनिस्टर करपाक पाठिंबो दिलो. तेन्ना आमी ट्युरिजम मिनिस्टर जाले, आरडीए मिनिस्टर जाले. आनी तेन्नाच्यान आमी रोखडेच आमची प्रायोरिटी दिली आमच्या कॉन्स्टिट्युएंसीक आनी सबंद गोंयाक, आनी दाखयले की आमी काम करपाक शकता. वी हॅव अ कॅपेसिटी टू वर्क फॉर द डिवेलॉपमेंट ऑर द वेलफेअर ऑफ द पिपल ऑफ गोवा, पर्टिक्युलरली वेली कॉन्स्टिट्युएंस. आनी तेन्ना आमी बीजेपी नासलेले, वी वर पार्ट ऑफ बीजेपी ऑर बीजेपी मंत्री म्हणून. 2002 परत इलेक्शन येयली तेन्ना आमी कंटेस्ट केलें एज अ इंडिपेंडंट, बिकॉज बेजिकली बीजेपीची थिंगा बेज नाशिल्ली. आनी आमी 2002 इंडिपेंडंट जिकले. देन अगेन आय हॅव सपोर्टेड बीजेपी गव्हर्मेंट. अशे तरी मागीर 2007 आमी काँग्रेसी बसली परत, इंडिपेंडंट काँग्रेस, थिंगाय आमी जिकले. अगेन आय वॉज मिनिस्टर फॉर वॉटर रिसोर्स. आनी अशे तरेन आमी जी कॉन्स्टिट्युएंसी, बट 2012 आमकां लोकांक मँडेट दिवं ना जिखपाक, आमकां ब्रेक दिलो की चेंज. आनी तेन्ना आमी वीथ ड्यू रिस्पेक्ट आमी मानून घेयली, लोकांक नाका जाय, आमकां नाका अशें म्हणून. बट आय हॅव कंटिन्यूड माय सोशल वर्क. बट आमी 2017 जेन्ना काँग्रेस म्हणून आमी तितून आसलेले, वी हॅव कंटिन्यूड वर्क फॉर द पार्टी. आनी ते हितून आमकां काँग्रेसीन टिकेट ऑफर केली, जिकून 2.5 वर्सां देखून आमी चोयलें. वी वर एक्सपेक्टींग दॅट ही कॉन्स्टिट्युएंसी जी इतले वयर मार्गार पावली की वेळीच्यान आमी पयले मंत्री, तेज्या पयलो कोण मंत्री म्हणून जावना. सो वेळीच्यान जे मंत्री आसतना आमी काम केलें ते तो ग्राफ देंवता. सो म्हाका दिसलें की काँग्रेस सरकार गोणा, पिपल आर ऑल्सो सफरींग फॉर देयर डे टू डे. आमी चिंतलें की बीजेपी सरकाराक कितें उडोवपाची प्लॅनींग चलता जाल्यार आमी दिया पार्टी. खुबशे ट्राय केली, खुबशे एश्युरंस आमकां दिली, पूण जावंक ना. पार्लमेंट इलेक्शन हें देशाचें, तेन्ना आमकां दिसलें देशा भितर बीजेपीन क्लीन स्वीप, म्हणजे अशें ह्यूज मँडेट घेयली आनी देर इज नो स्कोप फॉर द पार्टी टू कम इन टू पावर. आनी तेन्ना तेंचे जेन्ना प्रोपोजल येयले बीजेपी कडच्यान, आमचे भितर डिस्कशन जालें, देन कलेक्टिवली आमी डिसिजन घेयलो की दीस इज द हाय टायम दॅट वी शूड नॉट अलाव माय पिपल टू सफर, इनस्टेड आय कॅन सफर बाय स्विचींग, बिकॉज माय पॉलिटिकल कॅरियर इज एट स्टेक. सो ते पासून आमी डिसिजन केलें कलेक्टिवली चलया, 2.5 वर्सां कितें उरल्या, 2 वर्सां कितें जाता तें करया. सो इट इज आवर नाव अप टू पिपल टू सी मी एज बी जे पी ऑर एज अ पर्सन टू डिवेलॉप. ते लोकांचेर आसा. आमी काम करपाक गेल्या वो बीजेपीक रिप्रेजेंटेट करपाक गेल्या वो काँग्रेसीक घात केला, हे सगळे लोक आमचे असेसमेंट करतलो आनी लोक मागीर पिपल वील डिसायड माय कॅरियर. तुज्या मतदारसंघान कितकी कामां जाल्या आनी कितकी कामां उरल्या? आतां आमी मंत्री जाल्यार हे म्हयन्याचे 15 तारखेक 5 महिने जातले. इमिजिएटली आफ्टर बिकमींग मिनिस्टर आय हॅव गिवन माय प्रायोरिटी टू चीफ मिनिस्टर. बाबा आमी येयल्या ते आमची प्रायोरिटी पयली जॉब, देन डिवेलॉपमेंट. कित्याक एक जॉबच दिवप आनी जॉबाक लागून तरी आमी लोकांक मोटिवेट करप, हे प्रायवेट सॅक्टरान जावं गव्हर्मेंट सॅक्टरान जावं. जॉब मिन्स नॉट ओन्ली गव्हर्मेंट, बट वी कॅन इन्फ्लुएंस दी प्रायवेट सॅक्टर्स टू गीव जॉब्स टू दी कँडिडेट्स. सो हे करून आमकां एक विश्वास आसा जेन्ना गोंय सरकाराचो नेतृत्व आसा डॉक्टर प्रमोद सावंत, ही इज द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा. सो आमकां एक विश्वास आसा तेजे लिडरशिपाचेर, आनी हेज एश्युअर्ड अस डॅट ही वील फुलफील ऑल आवर निड्स डिमांड्स ऑफ द पिपल ऑफ गोवा. फिशरीज डिपार्टमेंटाचे आमी उलयताले, फिशरीजाचे सगळे फेसिलिटीज यू आर ट्राइंग टू हुएवर अप्रोचिंग युअर डिपार्टमेंट फॉर ट्रॉलर्स ऑर वॉट एवर असिस्टंट्स, इट इज देअर पीपल हॅव टू अप्रोच यू पीपल अँड टेक द बेनिफिट्स. आता जे फिशरमेन आमचे गोंयचे आसा तेंका लागून तुमचो कितें एक मेसेज आसा? जितले जे गोंया ट्रेडिशनल फिशरमॅन जावं ते दुसरे तरेचे फिशरमॅन जावं ते ट्रॉलींग आनी हाय सिजन देखून वचपी, म्हणजे एकूच मॅसेज गोंयची फिशींग कम्युनिटीक की दे शूड नॉट कॅरी आवट डिजास्ट्रस फिशींग एक्टिविटीज. आनीक
डिसिप्लीन वायल कंडक्टींग डिजास्टर्स फिशींग आमी केन्नाच टॉलरेट करपाचो ना. आनी कंट्रोल फिशींग अनरेगुलेटेड फिशींग आमी कर रेगुलेटेड फिशींग एक्टिविटीज कित्याक मनशाक आस जाता. आनी ओवर फिशींग केलें वो नाक जालो भशेन मेथड युजा केले की तूं सांगता ते पळय दीग गायलो जलातीन तसलें आमी वी वील नॉट टॉलरेट. दे शूड डू रेगुलेटेड फिशींग एक्टिविटीज एंड नॉट डिजास्टर्स सो दॅट पॉस्टेरिटी शूड नॉट सफर बिकॉज द फिशींग स्पिशीज जे आसा पळय नुस्तें दॅट शूड नॉट बी स्टिंक्ट वो काबार जावपाक जायना. हो म्हजो गोंयचे फिशींग कम्युनिटीक आसा आनी आय सॉट दे आर कॉपरेशन. आमकांय तेंचे सपोर्ट जाय बिकॉज द होल स्पिरीट लायज वीथ द फिशींग कम्युनिटी. आमी फकत पॉलिसी मेकर्स देखून हांव तेंचे कडेन मागतां की तुमचें कितें इतलें ज्ञान आसा जें नॉलेज आसा ती टायम टू टायम सरकारा कडेन शेअर करपाक आमी ओपन आसा.